कार्यक्रमाला आलेले उपस्थित प्रमुख मान्यवर यांचे ई टेंडर गुरु यूट्यूब चॅनल आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये सगळ्यांचे पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून गणेश दांडगे सर, निवडणूक नियंत्रण अधिकारी, यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, आदर्श उद्योजक म्हणून ओळखले जाणारे मार्गदर्शक हर्षद तारकी सर, संचालक यूट्यूब चॅनल, यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं स्टेजवरती. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्याला सुरुवातीला गणेश मंत्रांनी सुरुवात करतोय. वक्र तुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. आलेल्या प्रत्येकदा सगळ्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण बघतच असाल की मागील अनेक वर्षापासून ई टेंडर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळपास लाखो युवकांना रोजगार देण्याचं तसं उद्योजक बनवण्याचं जी स्वप्न घेऊन ई टेंडर गुरु यूट्यूब चॅनलचे संचालक सन्माननीय हर्षद बारके सर करत आहेत. जवळपास 1.5 कोटी व्ह्यूअर्स आतापर्यंत आपले या चॅनलच्या माध्यमातून झालेत. लाखो लोकांना रोजगार देण्याचं आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टेंडरिंग व्यवसायात आणण्याचं जी स्वप्न हर्षद बारके सर घेऊन चाललेत, त्या स्वप्नांना आकार देण्याचं काम आपल्या सगळ्यांना इथे करायचं आहे. थोडक्यात यूट्यूब टेंडर गुरुच्या माध्यमातून आपल्याला माहिती देऊ इच्छितोय. मागील बऱ्याच वर्षापासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच MCD प्रशिक्षण असेल, DIC प्रशिक्षण असेल, शासकीय निमशासकीय कार्यक्रमाच्या अंतर्गत ई टेंडर गुरु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हर्षद बारके सर हे कार्यक्रम आयोजित करत असतात. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसेच शहरी भागात यूट्यूब टेंडर गुरुच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम सरांनी केले. प्रथमच आपण जी माहिती तुमच्या समोर डेस्कवरती दिसते की टेंडर गुरुच्या माध्यमातून नक्की आपण काय करतोय, तर त्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांना प्रशिक्षित करण्याचं काम आणि टेंडर विषयी मार्गदर्शन करण्याचे हक्काचे एकमेव चॅनल जे आहे ते आपले यूट्यूब ई टेंडर गुरु चॅनल आपल्या माध्यमातून घेऊन आले. चॅनलच्या अंतर्गत आपण ज्या काही गोष्टी शिकवणार आहेत त्या आपल्याला सर्व बोर्डवरती दिसत आहेत, त्याच्यात थोडक्यात माहिती पण तुम्हाला देऊ इच्छितोय. टेंडरचं जे काही फिलिंग असेल त्या संदर्भातल्या ट्रेनिंग असेल, ते ट्रेनिंग आपण पूर्ण राज्यात आयोजित करत असतो, त्याच्या संदर्भात माहिती देत असतो. टेंडरचे जर पब्लिश कसं होतं, काय होतं, त्याच्या संदर्भात जी माहिती असेल ती आपण ह्याच्या माध्यमातून देत असतो. सोबतच जेम पोर्टल आहे, जेम पोर्टलचं बिडिंग, टेंडर कसं भरायचं, कसं रिक्त कुठे पाहायचं या संदर्भात देखील आपण माहिती देत असतो. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल, MCD असेल, ऑप्शन्स असतील, अशा बरेच विषयावरती हर्षद बारके सर हे आपल्याला वेळोवेळी तिथे मार्गदर्शन करत असतात. विनंती करतो समोरची जी रूपरेषा आहे ती कार्यक्रमाची आपण इथे सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले विनंती करतो जी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत गणेश दांडगे सर, यांचं प्रथमतः आपण टाळ्याच्या याच्यात स्वागत करायचंय आणि त्यांना विनंती करतोय की पुढील जे प्रास्ताविक असेल ते त्यांनी इथे द्यायचे कार्यक्रमाला. गणेश दांडगे सर, या ठिकाणी उपस्थित आपण सर्व ज्यांना टेंडरिंगच्या माध्यमातून आपला स्वतःचा आणि समाजाचा विकास करायचा आहे असे सगळे आपण युवक मंडळी, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक तथा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे आता भविष्यामध्ये ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा करत होतो, तर दिल्ली, बँगलोर, राजस्थान या ठिकाणी सुद्धा म्हणजे पूर्ण भारतभर ज्यांना या टेंडरिंगच्या मार्फत अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असे आमचे मित्र हर्षदजी बर्गे यांची संपूर्ण टीम. मित्रांनो, आज समाजामध्ये आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे परंतु लोकांना द्यायची तयारी नसते. मात्र हर्षदजी यांनी अनेक वर्षापासून, आता त्यांचं वय जर बघितलं तर खूप कमी आहे, आणि एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा
की माझा विकास होत असताना माझ्यासोबत समाजातील इतर जे मुलं आहेत, इतर जे तरुण आहेत, ज्या प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं शक्य नाही, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि म्हणून प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, तो सुद्धा समाजामध्ये ताटमानेने जगला पाहिजे, स्वतःच्या बरोबर स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा विकास त्याच्याकडून झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हर्षदजी अनेक वर्षापासून काम करतायत आणि त्यामार्फत अनेक युवकांना त्या ठिकाणी टेंडरसुद्धा मिळालेले आहेत. महानगरपालिकेचे टेंडर असतील, शासनाचे टेंडर असतील, काही संस्थांचे टेंडर असतील, प्रायव्हेट टेंडर्स असतील आणि त्यामधून ज्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, म्हणजे मनामध्ये भीती असते की टेंडर आपण भरू शकू का, टेंडर आपल्यालाच मिळेल का, अनेक प्रस्थापित लोक त्या ठिकाणी असतात आणि त्यांनाच फक्त टेंडर मिळतात असं आपली भावना होती. मात्र यांनी आपल्या या टेंडर गुरुमार्फत आपल्या मनातील ती भीती त्या ठिकाणी कमी केली आणि आपल्यालासुद्धा ग्रामीण भागातल्या मुलांनासुद्धा ज्यांना टेंडरिंगची कुठली माहिती नाही, जे बी सिव्हिल झालेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे जे शिक्षण आवश्यक असतं, जे आपल्या डोक्यामध्ये आहे की मी फक्त बी सिव्हिल पाहिजे तरच मला टेंडरमध्ये भाग घेता येईल, रस्त्याचं काम मला मिळेल किंवा इतर कामं मला मिळतील, मात्र त्यांच्या टेंडर गुरुमार्फत या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर करून दिल्या आणि आपणसुद्धा टेंडरच्या माध्यमातून ते काम आपण घेऊ शकतो, एक चांगलं उत्कृष्ट काम आपण त्या ठिकाणी करून लिगल मार्गाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपला आर्थिक विकास करू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दिलं. त्याबद्दल हर्षद बर्गे आणि त्यांच्या टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि असंच कार्य त्यांनी पुढील काळामध्ये सुद्धा सुरू ठेवावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की प्रत्येकाला टेंडर लागो आणि आपणसुद्धा एक मोठे उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येऊ ही सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दांडगे सर. आपण जो आपला अमूल्य वेळ दिला आणि हर्षद दांडगे सरांसंदर्भात जी काही माहिती होती किंवा व्यवसाय संदर्भात जी काही माहिती होती थोडक्यात या युवा तरुण पिढीला माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल खरंच आपले मनापासून धन्यवाद. यानंतर भाषण जे केले प्रमुख दांडगे सरांनी त्यांच्याबद्दल एक थोडंसं सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. सत्कार जे प्रमुख आहेत साक्षी कन्सल्टिंग सर्व्हिसचे प्रमुख मोरे सर यांना विनंती करतो की दांडगे सरांचा त्यांनी सत्कार करायचा आहे.